नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शेती आणि शेतीविषयक सरकारी योजना तसेच सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडेल अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. आणि आज आपण पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबद्दल काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे जे शेतकरी पोकरा योजनेमध्ये बसतात किंवा ज्यांची गावं पोकरा योजनेमध्ये आहे त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम, पोकरा ही जी योजना आहे ती बंद झालेली आहे असे काही लोकांचे गैरसमज होते, तर हे गैरसमज एकदा मनातून काढून टाका. कारण पोकरा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ती आता यापुढेही सुरू राहणार आहे. ज्या ज्या गावांची त्या गाव पोकरा योजनेमध्ये निवड झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांना पूर्वसंमत्या पण मिळणार आहेत. तर प्रथमतः ही पूर्वसंमती मिळण्याचं बंद का होतं? कोरोनाच्या काळामध्ये ग्राम कृषी संजीवनी समितीच्या मीटिंग्स बंद होत्या. सर्वप्रथम ज्यावेळेस आपण अर्ज करतो पोकरासाठी ऑनलाईन अर्ज, त्यावेळेस तो पहिल्यांदा जातो ग्राम कृषी संजीवनी समितीकडे. आणि या ग्राम कृषी संजीवनी समितीच्या मीटिंग्स बंद असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज तसेच पडून राहिले. आणि ही जी आता अर्ज केल्यानंतर एकदा ग्राम कृषी संजीवनी समिती, त्यानंतर तालुका स्तरावरील कृषी कार्यालयाकडून त्याला मान्यता मिळते आणि नंतर पूर्वसंमती मिळते. परंतु ही जी मधली साखळी मोडल्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांचे अर्ज तसेच पडून होते. त्यामुळं आता या आठवड्यामध्ये ग्राम कृषी संजीवनी समितीच्या मीटिंग सुरू होतील आणि ह्या योजनेमध्ये जे काही शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यांना पूर्वसंमतीपर्यंत नेऊन ठेवलं जाईल. आता प्रथमतः आणखी एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी सांगायची राहिली की जर तुम्ही अर्ज केलेला असेल ऑनलाईन अर्ज, तर एकदा आपलं स्टेटस काय आहे ते चेक करा. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालक या ठिकाणून शेतकरी अर्ज करतात आणि त्या ठिकाणी खूप घाई गर्दीमध्ये काही लोकांचे अर्ज भरण्याचे चुकतात किंवा 7-12 चुकीचा अपलोड होणे. अशा वेळेस हे जे अर्ज आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की त्यांचे अर्ज बेनिफिशियरीकडे लाभार्थ्याकडे वापस पाठवण्यात आलेले आहेत. त्यांचा स्टेटस ऑनलाईनला स्टेटस दाखवतं बॅक टू बेनिफिशियरी. मग जर तुमचा स्टेटस बॅक टू बेनिफिशियरी असेल तर अशा वेळेस तुमचा अर्ज पुढं जात नाही, तो पूर्वसंमतीपर्यंत पोहोचत नाही. तर यासाठी आणि ज्यांचे बॅक टू बेनिफिशियरी झालेले आहेत त्यांना शेतकऱ्यांचे मॅसेज शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे मॅसेज पण पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असतील त्यांचं कर्तव्य आहे महत्त्वाचं त्यांनी की पहिल्यांदा आपलं ऑनलाईन स्टेटस चेक करून घ्या. जर ते बॅक टू बेनिफिशियरी असं दाखवत असेल तर त्यांनी एकदा पुन्हा आपले 7-12-8 अपलोड करा किंवा आपली माहिती चुकली असेल तर ती पुन्हा भरा त्या ठिकाणी. आणि आता आणखी गोष्ट महत्त्वाची की पोकरा योजना सुरू झाल्यानंतर पाईपलाईन असेल मोटर असेल यासाठी त्या ठिकाणचे ऑप्शन बंद करण्यात आले होते, तर आता ते पुन्हा सुरू करण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पोकरा योजनेसाठी अर्ज केलेला नसेल, ज्यांचं पोकरा योजना त्यांच्या गावामध्ये लागू असूनसुद्धा अर्ज केलेला नसतील, तर त्यांनीसुद्धा नव्याने अर्ज करा. आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला 7-12 आणि 8-A लागतो, जो एकतर डिजिटली स्वाक्षरित असला पाहिजे. डिजिटल 7-12 किंवा डिजिटल 8-A हे दोन्ही गोष्टी लागतात. 7-12 आणि 8-A दोन्ही डिजिटली स्वाक्षरित असले पाहिजे. नसेल तर तुम्ही तलाट्याकडून 7-12 घ्या, ज्याच्यावर सही शिक्का घ्या तलाट्याचा, आणि 7-12 आणि 8-A आणि त्या ठिकाणी अपलोड करा आणि अर्ज करा. डिजिटल 7-12 सुरू झालेलं आहे महाराष्ट्र शासनातर्फे, डिजिटल 8-A सुद्धा सुरू झालेला आहे, तर तुम्ही 15 रुपयामध्ये तो डाउनलोड करू शकता. कसा डाउनलोड करायचा याबाबत आपण आपल्या चॅनलवरती या अगोदरही व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याचे तुम्हाला वरती आय बटनवरती या ठिकाणी आय बटनवरती तुम्हाला तो व्हिडिओ दिसून जाईल. तर मित्रांनो, पोकरा योजनेबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. शिवाय शेतीशी संबंधित काही नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणार बेल आयकॉनलाही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला शेतीशी संबंधित नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.